इयत्ता 8वी, तारे आणि आपली सूर्यमाला। आपण आकाश निरीक्षण करत असताना आपल्याला चंद्र, तारे, ग्रह व आपल्याला ऊर्जा व प्रकाश देणारे सूर्य दिसतो। सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांना खगोलीय वस्तू असं म्हणतात। आकाशात आपल्याला उल्कापात, तारा निखळपणे इत्यादी घटना दिसतात। तसेच धूमकेतू, ग्रहणे, चंद्राच्या कला इत्यादी गोष्टी आपण अनुभवतो। खगोलाच्या अभ्यासासाठी मानवाने अनेक उपग्रह अंतराळात सोडले आहेत। आपल्या सर्वांनाच खगोलीय वस्तू, खगोलीय घटना इत्यांच्याबद्दल औत्सुक्य असते। आपण आकाशात अनेक नक्षत्र बघतो, राशी बघतो, अनेक तारकासमूह बघतो। या पाठात आपण अशा खगोलीय वस्तूंची माहिती घेणार आहोत। मुद्दे: पहिला, चंद्र पृथ्वीचा उपग्रह। 2, तारकासमूह नक्षत्र। 3, सूर्यमाला, सूर्य व त्याभोवती परिभ्रमण करणारे 8 ग्रह। 4, लघुग्रह, धूमकेतू, उल्खा। 5, कृत्रिम उपग्रह। त्यातील पहिला, चंद्र पृथ्वीचा उपग्रह। आपल्याला माहीत आहे की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असून तो पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो। चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे। चंद्राचे सुमारे पृथ्वीपासून अंतर 384,400 किलोमीटर इतके आहे। एक पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत आपण चंद्रोदयाची वेळ नोंदवली तर आपल्याला आढळून येईल की प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 500 मिनिटे उशिरा होतो। चंद्राचे पृथ्वीभोवती एक परिभ्रमण 27.3 दिवसात पूर्ण होते। चंद्राच्या स्वतःच्या परिवलनालाही जवळ जवळ तितकाच वेळ लागतो। म्हणून चंद्राची एक बाजू आपण पाहू शकतो। आकाराने चंद्र आपल्याला नेहमीच सारखा दिसत नाही। कधी आपण गोलाकार चंद्र बघतो, कधी अर्धा चंद्र बघतो, कधी चंद्राची लहान कोर दिसते, तर कधी चंद्र आपल्याला अजिबात दिसत नाही। पौर्णिमेला संपूर्ण म्हणजे पूर्ण गोलाकार व अत्यंत तेजस्वी असा चंद्र दिसतो। अमावस्याला आकाशात चंद्र दिसत नाही। त्यानंतर हळूहळू पृथ्वी आणि चंद्राच्या परिवलनाने आणि परिभ्रमाने प्रतिपदा, द्वितीया ते पौर्णिमेपर्यंत क्रमवार अशा चंद्राच्या कला दिसू लागतात। चंद्राच्या लहान मोठे दिसण्याला चंद्राच्या कला असे म्हणतात। एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ हा 29.5 दिवसाचा असतो। चंद्र हा सूर्यप्रकाशामुळेच प्रकाशमान दिसतो। कुठल्याही वेळी चंद्राचा अर्धा भाग हा प्रकाशात असतो व अर्धा भाग हा अंधारात असतो। पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असताना चंद्राच्या प्रकाशित भागांचे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रमाणात दर्शन होते। त्यामुळे चंद्राच्या कोरीपासून रोज वाढत्या चंद्राचे म्हणजेच चंद्राच्या जास्तीत जास्त प्रकाशित भागाचे आपल्याला अमावस्या ते पौर्णिमा या काळात दर्शन होत असते। याला आपण चंद्राच्या कला असे म्हणतो। 2, तारकासमूह नक्षत्र। तुम्ही अनेकदा बोलताना असे ऐकले असेल की आत्ता हस्ताचा पाऊस पडला किंवा पुष्य नक्षत्रावर सोने खरेदी करावी इत्यादी। हे काही मानवनिर्मित समज असतात। काही अंधश्रद्धाळू लोक हे नक्षत्र आपल्याला कामाला चांगले नाही किंवा या नक्षत्रावर काम केल्यास चांगले होईल या विचारांचे असतात। हा भाग बाजूला ठेवून आपण आधी नक्षत्र म्हणजे काय ते जाणून घेऊया। आपल्याला आकाशात रोज अनेक तारकासमूह दिसतात। या तारकासमूहामध्ये कित्येक तारे असू शकतात। हे ते सर्वच आपल्याला सामान्य दृष्टीला दिसतीलच असे नाही। दृष्टीभ्रमणामुळे काही तारे आपल्याला विशिष्ट समूहात असल्यासारखे वाटतात आणि दृष्टीभ्रमणामुळेच काही तारकासमूह आपल्याला एखाद्या विशिष्ट प्राण्यांची किंवा वस्तूंची आकृती दिसते।
लहानपणी आपल्याला आजोबा नेहमी सप्तर्षी हा तारकासमूह दाखवायचे, तसेच ध्रुवताऱ्याची गोष्ट सांगायचे. उन्हाळ्याच्या रात्री आकाशात सप्तर्षी तारकासमूह फार स्पष्ट दिसतात. यामध्ये 7 तारे एका विशिष्ट प्रकाराच्या जोडणीने एकत्र असलेले दिसतात. ध्रुवताऱ्यांच्या आढळपणांची गोष्ट आपण ऐकली आहे. यातील काल्पनिकता सोडून देऊन ध्रुवताऱ्यांचे महत्त्व जाणून घेऊया. हा तारा नेहमीच उत्तर दिशेला असतो. ध्रुवताऱ्यांची या अढळस्थानचा उत्तर दिशा ओळखण्यासाठी उपयोग होतो. एकदा एक दिशा समजली की बाकी दिशा ओळखणे सोपे जाते. विशिष्ट आकाराच्या तारकासमूहांनाच आपण राशी म्हणतो. अशा 12 राशी आकाशात दिसतात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, सिंह, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. वृश्चिक या तारकासमूहात ज्येष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे. हा तारकासमूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली दिसतो. या तारकासमूहात तारे एकमेकांना विंचवाच्या आकारात जोडल्यासारखे वाटतात. सिंह राशीत तारकांची जोडणी केल्यावर सिंहाच्या आकृतीचा भाग होतो. मीन राशीत तारकासमूह माशांच्या आकारात असलेला वाटतात. 7 ते 8 तारे असलेला मृग नक्षत्र हा तारकासमूह हिवाळ्यातल्या रात्री सहजपणे त्यात 7 ते 8 तारे असतात. त्यापैकी 4 तारे हे एका चौकोनाचे 4 बिंदू असतात. या चौकोनातील 3 तारे असतात. यामधल्या 3 ताऱ्यापासून एक रेषा पूर्वेच्या दिशेला काढली असता ही रेषा एका तेजस्वी ताऱ्याला घेऊन मिळते. तो तारा म्हणजे व्याध होय. 3 सरळ रेषेतील तारे हा व्याधाने मारलेला बाण व 4 ताऱ्यांचा चौकोन म्हणजेच मृग. व्याधाने मृगाच्या पोटात मारलेला बाण अशी कल्पना इथे केली आहे. खगोलतज्ञांच्या आकाशाचे 88 भाग केलेले आहेत. प्रत्येक भाग हा त्यातील एक तारकासमूह म्हणून ओळखला जातो. म्हणजेच एकूण 88 तारकासमूह मानले जातात. यापैकी 37 तारकासमूह उत्तर खगोलीय व 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत. चंद्र क्रमाक्रमाने वेगवेगळ्या नक्षत्रांच्या दिशेने दिसतो. अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे. ही नक्षत्र पुढील प्रमाणे आहेत: अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मूग, अद्रा, पुनरश्यु, पुष्य, अश्लोषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पुरुषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारा, पूर्वभद्रपदा, उत्तरभद्रपदा व रेवती. साधारणपणे 2.25 नक्षत्रांची मिळून एक रास होते असे धरले जाते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करते. सूर्य व तारे हे एकाच जागी स्थिर असल्यामुळे सूर्य व तारे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असल्याचे भासते. मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.